मित्रांनो, सबस्क्राईब करा ऑल मराठी यूट्यूब चॅनलला आणि हे बाजूचे घंट्याचे बटन दाबा, जेणेकरून आपल्याला नवीन नवीन ताज्या अपडेट्स मिळतील एका क्लिकवर. तर मित्रांनो, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ऑल मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की तुम्ही ज्यावेळेस फेसबुकवरती एखाद्या पेजवरती किंवा एखाद्या पोस्टवरती ज्यावेळेस तुम्ही कमेंट करता किंवा लाईव्ह व्हिडिओवरती ज्यावेळेस तुम्ही कमेंट करता, त्यावेळेस तुम्हाला काही मित्र, म्हणजे तुमचे मित्र असेल किंवा कोणी नवीन युजर असतील किंवा काही जुने युजर असतील, त्यांच्यावरती तुम्ही बघितलं असेल की तिथे तुम्हाला एक डायमंडचा एक लोगो असतो, सिम्बॉल ॲक्च्युली, आणि समोर असते टॉप फॅन, तो वेगवेगळ्या कलरमध्ये असतो. मित्रांनो, तुम्ही कधी असं बघितलं आहे का? जर बघितलं असेल तर हे काय आहे आणि हे कसं आपल्याला आपल्याला पण घेता येईल, त्याचा उपयोग काय असतो, त्या नक्की कशासाठी असते, हे जर तुम्हाला माहीत करून घ्यायचं असेल तर याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की एक टॉप फॅनमध्ये हा एक बॅज आहे, जसं तुमचं व्हेरीफाईड अकाउंटसाठी जे आपण सेलिब्रिटीच्या किंवा ब्रँडच्या अकाउंटला पेजला बघत असतो त्या प्रकारचंच हे एक ब्रँड आहे. तर याच्यामध्ये याचा फायदा काय असतो आपल्याला? तर मित्रांनो, तुम्ही कुठल्या पेजवरती किंवा कुठल्या एखाद्या ब्रँडशी तुम्ही जास्त कनेक्टेड आहात, म्हणजे सरळ सांगायचं म्हणजे तर तुम्ही त्याच्यावरती सलग ऑनलाईन असता किंवा फक्त त्याच पेजवरती तुम्ही कमेंट करता, त्याच्यावर तुम्ही कायम ॲक्टिव्ह असता, इन टाईम ॲक्टिव्ह असता, अशाच युजरसाठी हे बॅज दिले जाते, टॉप फॅन. मी तुम्हाला एक माझं दाखवतो आणि माझ्या मित्राचं दाखवतो की त्याच्यात आम्हाला असं टॉप फॅन भेटलेलं आहे आणि कशासाठी भेटलं, कधी भेटलं आणि कसं भेटलं आणि कसं मिळवायचं हे तुम्हाला मी सांगतो. तर मित्रांनो, जसं की पहिली प्रोसेस अशी आहे, समजा ABP माझा किंवा ABP न्यूज आपलं एक चॅनल आहे, एक पेज आहे, तुम्हाला माहिती आहे आपले याच्यावरती न्यूजचं, याच्यावरती तुम्ही जर सलग दिवसाला 2-3 कमेंट्स किंवा लाईक्स जर करत असाल कमीत कमी 7-8 दिवस लगातार, तर एका आठवड्यानंतर काय होते ना, तुम्हाला एक पॉपअप नोटिफिकेशन येते फेसबुकवरती आणि तिथे टॉपअप ते पेज शो करायचं का नाही टॉप फॅनचं बॅच तुमच्या प्रोफाईलला, तिथे एक ऑप्शन येतं. तुम्ही जर ते एस केलं तर तुमच्या याच्यावरती असंच तुम्ही ज्या प्रकारे बघता त्या प्रकारचं तुम्हाला एक टॉप फॅनचा बॅच भेटेल. जास्त काय अवघड नाही आहे, बस सोपंच आहे. तर आता हे कसं करता येईल तुम्हाला मी सांगतो. समजा ABP माझ्या पेजवरती मी गेले, तिथं कमेंट करा, लाईक करा किंवा त्यांच्या लाईव्ह व्हिडिओला, जे त्यांचा लाईव्ह व्हिडिओ असतो किंवा न्यूजचा व्हिडिओ असतो त्याच्यावरती कमेंट करा आणि त्यांच्याशी चॅट करा. म्हणजे काय होतं की 7-8 दिवसानंतर तुमचा अकाउंट फेसबुक काय करते की टॉप फॅनचं बेस्ट तुम्हाला देते. फक्त प्रॉब्लेम असा आहे की जेव्हा तुम्ही पेजवरती ज्या तुम्ही पेजला फॉलो करता फक्त ब्रँड असून चालत नाही आहे, ते पेज फेसबुककडनं ऑथराईज असलं पाहिजेत, ज्याच्यावरती फेसबुक बॅच एक त्यांना असलं पाहिजेत. तसंच ABP माझा ABP न्यूजला आहे, तसं दिव्य मराठीला पण आहे, जसं म्हणजे जसं मला भेटलं दिव्य मराठीचं, अशा प्रकारे तुम्ही कुठल्याही फॅन पेजला फॉलो करून तुमच्या अकाउंटवरती टॉप फॅनचा बॅच मिळवू शकता. तर मित्रांनो, असंच तुम्हाला जर घ्यायचं असेल तुम्ही करत राहा. आणि हा मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा. बघूया आपण टॉप फॅन बॅच 15 दिवसानंतर कोणाकोणाला मिळते ते.